वेळ वेतन आयोग लागू करा, अंशदायी पेन्शन रद्द करा, जुनी पेन्शन आयोग लागू करा अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी यांनी 7 ते 9 ऑगस्ट अशा 3 दिवसाच्या सरकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आज आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून संप पुकारला असून या संपात देवगड तहसील कार्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर कार्यालयातील कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत। काही कार्यालयात काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देण्यात आला आहे। या संपामुळे शाळा लवकर सोडण्यात आल्या आहेत। संपामुळे मात्र शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले तर देवगड तहसीलदार कार्यालयात आपल्या कामासाठी आलेल्या लोकांना माघारी फिरावे लागले। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राइब करा।